नमस्कार, आज आपण करणार आहोत सुक्या बोंबिलची भाजी। 10 ते 12 मी इथे बोंबिल घेतलेले आहेत, ते आपल्याला सोलावे लागणार, त्याचबरोबर त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यावे लागणार। ह्या बोंबिलचे मी छोटे छोटे पीसेस केलेले आहेत आणि पाण्यामध्ये थोडा वेळ मी भिजत ठेवलेले आहेत। हे जे बोंबिल आहेत ते बारीक आहेत, जर मोठे बोंबिल असतील तर त्याचे मी छोटे छोटे असे पीसेस मी वेगळे करते। ह्याचे हे थोडेसे जरा जाडे आहेत, त्याचे मी पीसेस थोडे थोडे मी वेगळे करून घेणार आहे, छोटे छोटे पीसेसमध्ये मी त्याला करून घेणार आहे। बोंबिलमध्ये थोडेसे जरा जाड असे बोंबिल होते, त्याचे मी दोन दोन भाग केलेले आहे, पाहू शकता तुम्ही। तवा इथे गरम आहे, सुक्या बोंबलाची भाजी बनवायची आहे, त्यामुळे आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागेल। तर इथे मी घेते 4 चमचे तेल, 2 बारीक चिरून घेतलेले कांदे, हे जे कांदे आहेत ते तेलामध्ये चांगले असे मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे। कांदा चांगला फ्राय केलेला आहे, तर त्याचबरोबर मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत। तर आपल्याला लसूणही घ्यायचं आहे, कांदा आणि लसूण ह्याचीही टेस्ट बोंबलमध्ये छान लागते। त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो। आता मी त्यामध्ये टाकते 2 चमचे लाल मसाला। हा लाल मसाला आहे, त्याच्यामध्ये खडा मसाला म्हणजे धणे पावडर वगैरे मिक्स आहे, त्यामुळे मी वेगळ्या धणे पावडरचा वापर इथे करत नाही आहे। पण तुम्ही लाल मिरची पावडर फक्त यूज करणार असेल तर धणे पावडरही त्यामध्ये टाका, जेणेकरून तो मसाला चवीला छान लागेल। 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, कांदा आणि मसाला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी आता टाकते 1/2 ग्लास पाणी आणि सुके बोंबी। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि झाकण मारून थोडा वेळ हे शिजू दे। 10 मिनिटं इथे झालेली आहेत, मी बोंबी शिजत ठेवलेले आहेत। आता झाकण उलटून आपण पाहूयात की बोंबीची भाजी झाली आहे की नाही। वाव, मस्त तव्यावरची ही चमचमीत बोंबील, सुक्या बोंबीलची भाजी आपली तयार आहे। तांदळाचं पीठ तर आपल्या घरामध्ये असेलच ना, ह्या तांदळाच्या पीठाची फटाफट अशी भाकरी बनवा आणि ह्या आणि या सुक्या बोंबीलच्या चमचमीत भाजीबरोबर खायला सुरुवात करा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल परंतु तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नसेल तर बेल आयकॉन पुन्हा प्रेस करा आणि ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा।